सो मी लिटरली इमॅजिन पण नव्हता केला तर मी इथे येऊन ही पेंटिंग समोर बघतो, कारण की इंस्टावरती मी लिटरली आईला दादाला पप्पाला सगळ्यांना दाखवायचो आहे पेंटिंग. हे भारतातलं सर्वात मोठं शिवाजी महाराज राजाश्रय हा कलाकाराला अट्ट आवश्यक आहे. काही दिशातून घुमला रात्रम डरम डम 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 डरम 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 डम डरम 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 डम 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 डरम डम डम डम. हॅलो, हां सर, संकेत बोलतोय. हां मी इथे आलो आहे. आपण कुठे आहे? ओके, ओंकारेश्वर मंदिर आहे ना, मी तिथे आहे. तिथून मॅपवरती फक्त 4 मिनिटं दाखवत आहे, तर मी 4 मिनिटात तिथे पोहोचतो. एक दिन में दो दो आर्टिस्ट मिलेंगे आज, पर आपको एक ही व्हिडिओ में एक ही आर्टिस्ट भी दिखेगा. ठीक महाराज, बघा काय काय करा लागतं आम्हाला. चालेल चालेल यादो की चलो भाई निकली है आज दिल के द्वार. सर पोहोच लो. काय बोलताय? हो ते तुम्ही मोठा पेंटिंग काढलेलं आहे ना पुणे महानगरपालिकेवर, हां त्या त्यांच्या समोर आहे. शिवाजी महाराज नाही, आय थिंक शंकर आहे. हो हॅलो, ये तू गाडी घेऊन. हॅलो सर, मी आता आला लो 4 वाजता केदारनाथला होतो ना. हो हो हो, मी मुली सरांबरोबर झाला. हो भेटले का तुम्ही? हो भेटलो, पूर्ण पॉडकास्ट झाला मस्त. त्यांनी डेमो विमो दाखवला एक छोटासा करून. आता कुठे चाललोय सर आपण? परत सांगा ही गाडी. सलमान खान 84 मध्ये. ओके, सलमान खानने याची शूट केलेली. ओके, जॅपनीज मॉडेल होंडा पहिल्यांदा आलेली. ओके, आणि 120 एव्हरेज आहे. ओके, ही गाडी सलमान खानची गाडी आहे, म्हणजे त्यांनी वापरलेली चालवलेली गाडी आहे. ओके वाव. आणि सर तुम्हाला कशी मिळाली मग? शूटिंगला तो गाडी देत असतो. ओके, ओ माय गॉड सर, हे सोशल मीडियावर बेकार भे मजे सर. अम्मा वा, किती दिवसात? 7 दिवस. ओके सर, बाळासाहेब ठाकरे. हो, इथं बाळासाहेब ठाकरेंचा जन्म आहे. अच्छा. ओके वाव. सो मी लिटरली इमॅजिन पण नव्हतं केलं. मागच्या 2 दिवसापर्यंत मी इथे येऊन ही पेंटिंग समोर बघतो, कारण की इंस्टावरती मी लिटरली आईला दादाला पप्पाला सगळ्यांना दाखवायचो आहे पेंटिंग. वाव, हे भारतातलं सर्वात मोठं शिवाजी महाराज. छान, म्हणजे टोटल ते 3-4 जणांमध्ये काम झालं असणार. आपल्या लोकांना नॉलेज नव्हतं ते. ओके, ते एवढं रिस्पेक्ट करत नव्हते. हो हो, पण आता म्हणजे ते रिस्पेक्ट एवढा करतात ना, त्याचं म्हणलं काय करते वगैरे असतं. हां, ते पेंटर चित्रकार म्हणजे एवढं काय नाही त्यांना. पण आता ते रिस्पेक्ट देऊन प्रत्येक कार्यक्रम. हां, शेवटी कसं आपल्याला पण काहीतरी मोठं करायला लागतं, तेव्हा जाऊनच समोरचा काहीतरी आपल्याला रिस्पेक्ट देतो. काय माहीतच नाही. आणि मी तुमच्या जेव्हापासून फॉलो करतोय ना, खूप टाईम झाला, म्हणजे लॉकडाऊन पासून मी तुमची कामं करतोय. किती मोठी मोठी कामं करतोय. आवाज कोणाचा? आवाज जनतेचा. ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा.
आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून या पेंटिंग मुळे लॉकडाऊनमध्ये ज्या कलाकारांना गरज होती अशा दिवसात त्यांनी पालघरला कार्यक्रम केला. प्रत्येक आर्टिस्टला 7-8 आर्टिस्टला मानधन दिला आणि त्यांची पेंटिंग निघाली. अरे वा म्हणजे पॉलिटिकल सपोर्ट पण चांगला मिळतो तुम्हाला. या पेंटिंगमुळे ते मला दुसऱ्या वर्षी विचारले की आता साहेबांच्या वाढदिवसाला अजून भिंतरण व्हायची. हां हां भिंत नको आता त्यांना कारण गरज आहे ती. हो गव्हर्नमेंटनी पण मदत केली तर आपण तेच कार्यक्रम. आणि आता तुम्ही तर वॉल पेंटिंगच्याच या झोनमध्ये आहात, तुम्ही फील्डमध्ये आहात, तर ते रोडवरती जे आपले वॉल पेंटिंग्स होतात ज्या आर्ट स्टुडंट कॉलेजमध्ये असतात ते त्यांची अर्निंग आय थिंक तीच असते वॉल पेंटिंग करायची आणि पर डेवरती छान त्यांना इन्कम भेटते त्यांचे आर्ट मटेरियल घेण्यासाठी. तर तुम्ही पण तसे वॉल पेंटिंग्स घेता का असं म्हणजे कामं घेता? असे कंपाऊंड वॉल मी करत नाही का लाईफ नसते. बरोबर यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे कलयुगातलं करणं हे दरबार असतील इथे गर्दी असते. ओके कोणाला दवाखान्याला पैसे पाहिजे कोणाला प्रॉब्लेम आहे पुण्यातले सगळ्यात भारी एकदम 2 लाख रुपये वाटव. अरे वा महाराष्ट्राने सगळे चित्रकार शिल्पकार सगळे आले होते माहिती कार्यक्रम छान झाला. मस्त. आणि हा असा फोटो नसेल ना बघण्यासाठी? फोटो आहे मनानेच काढला असेल. नाही फोटो सेम टू सेम पूर्वीपासून हे होत आलंय. जेवढ्या हिस्ट्री मध्ये बघायला गेलं ना कलाकाराला जे नेते मंडळी असतात त्या टाइमचे राजे त्यांनीच सांभाळून पाडबळ लागत. राजाश्रय हा कलाकाराला अट्ट आवश्यक आहे. हो बरोबर. त्याशिवाय त्याला तो गतिमान होऊ शकत नाही. हो काही काही कलाकार खूप असतात पण परिस्थिती अभावी ते मोठे होऊ शकत नाही. हो लोकांना आपण सपोर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. राजा रवी वर्मांच्या वेळेला पण तिथल्या ज्या राजे होते बडोद्याचे होते ना त्यांनी त्यांना राजा पदवी दिली म्हणून राजा रवी वर्मा. पाहुणचे म्हणजे माझी ओळख अशी की दिवाळीमध्ये लॉकडाऊन होता ना आणि कलाकारांसाठी यांनी फराळ वाटप ठेवलं होतं. त्यावेळेस मला फराळ दिले होते आणि घरी दिवाळीच झाली नव्हती त्यावेळेस सगळ्यांना त्यांनी. रवी वर्माचं ते राजा रवी वर्मांचं. ओके. आणि हे गव्हर्नमेंट हे केले ना सर्टिफिकेट तयार केले त्यांचे पेंटिंग तयार केले त्यांनी ते पेंटिंग विकतात. बरोबर बरोबर. यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे दिल के द्वारे ओ छेड़ो तराने मिलन के प्यारे प्यारे संग हमारे. यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे दिल के द्वारे.